आता आपण वेगवेगळ्या रेषा काढून घेण्यासाठी, रेषा काढणे, मापं देणे हे समजून घेण्यासाठी एक दोन आकृत्या काढायच्या आहेत. सर्वप्रथम वरची आकृती जी आहे ती सिमेट्रिकल आहे, म्हणजे सेंटर लाईनच्या दोन्ही बाजूला सारखी आहे. म्हणून इथं मी सेंटर लाईन काढतो. आधी सेंटर लाईन म्हटल्याबरोबर एक मोठी डॅश, एक छोटी डॅश, या क्रमानं एकसारख्या डॅश आणि एकसारखा गॅप, अशा पद्धतीने ही सेंटर लाईन आपण इथं काढायची आहे. त्यानंतर या सेंटर लाईनला लंबरेषेतच मी इथं एक रेषा काढलेली आहे, आत्ता प्रोजेक्शन रेषा, या पद्धतीने काढायची. आता त्यानुसार आपण इथून मापं द्यायला सुरुवात करायची आहे, जी आपल्याला काढायची आहे ती. तर त्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर लांबीच्या दिशेने 15 20 15 अशी तीन मापं आहेत, लांबीच्या दिशेने आडवी. त्यामुळं 15 2 30 आणि 20 म्हणजे एकूण 50 आहे. एकूण 50 मार्किंग मी पट्टीत या सेंटर लाईन आणि त्या उभ्या रेषा आखलेल्या त्याला जर दिलं तर त्यानंतर मी इथं या पद्धतीनं खुणा करतो. इथून 0 पासून 15 मिलीमीटर, नंतर 20 म्हणजे 35 एकूण, आणि राहिलेलं 15. या तिन्हीतून मला याच पद्धतीने उभ्या समांतर रेषा काढायच्या आहेत. सुरुवातीला या रेषा मी अत्यंत फिकट एक्सटेन्शन किंवा प्रोजेक्शन रेषेसारखे काढणार आहे. नंतर आवश्यक तो भाग स्पष्ट वस्तुरेषेत कन्वर्ट केला जाईल, म्हणजे वस्तुरेषेत रूपांतरित करू आपण. याच्या दोन्ही बाजूला हाय 15 म्हणजे व्यास 15 आणि मध्यभागी 25 दिलेला आहे. म्हणजे व्यास आहे म्हणजे हा वर्तुळाकार आकार आहे, दुसऱ्या बाजूने हा वर्तुळाकार आहे. तर व्यास 15 म्हणजे त्रिज्या आली त्याची 7.5. तर त्या पद्धतीने आपण इथं 7.5 त्रिज्या घेऊ. त्यामुळे 7.5 त्रिज्या घेताना 0 आणि 15 वरती दोन ठिकाणी खुणा केल्या. नंतर मध्यभागी आहे त्याचा व्यास 25 आहे, म्हणजे 12.5 आपणास घ्यावं लागेल त्रिज्या. म्हणजे सेंटर लाईनच्या पलीकडच्या बाजू 12.5, जे 12.5 इथं जुळवतो, इथं 0 आणि इथं 25 अशा दोन पॉईंटवरती मार्किंग केलं. तर त्यानंतर आपण या आडव्या रेषा काढायच्या. तर आता यावेळी त्या रेषा मात्र पक्क्या निघणार आहेत का, तर आता आपली सर्व मापं टाकून झालेली आहेत. तर त्यामुळं या आडव्या सेंटर लाईनला मी गुण्या जुळवून धरून सर्वप्रथम 15 ची व्यासाची ही दोन मार्किंग आहेत ती वरच्या बाजूनं स्पष्ट करतो, म्हणजे वस्तुरेषेसारखी काढतो, स्पष्ट काढतो. ठळक म्हणत नाही मी, तसंच खालील बाजूस सेंटर लाईनच्या ही 15 वरती येत आहे, ही या बाजूलाही 15 आहे व्यास आणि हा 25 व्यासाचा. आता राहिलेल्या उभ्या ज्या वस्तुरेषा आहेत त्या आता इथे मी स्पष्ट करतो, म्हणजे थोड्या म्हणजे वस्तुरेषा ठळक काळजीपूर्वक करायचं. डबल रेषा दिसता कामा नये, जुन्या रेषेवरती नवीन रेषा असं दिसता कामा नये. पेन्सिल दोन्ही बाजूला व्यवस्थित टेकून पाहायचं माझी. आणि यानंतर त्याच्या एका बाजूला आपण कृत्रिम खालील बाजूस लांबीची मापं देऊ, म्हणून वरच्या या ज्यादा झालेल्या रेषा आता खोडून घ्यायच्या आहेत. ज्यादा झालेली सेंटर लाईन पण खोडून टाकायची आहे, पण सेंटर लाईन दोन्ही बाजूला मात्र वस्तूच्या बाहेरपर्यंत ठेवायची आहे. आता आपण लांबीची मापं द्यायची. कशी देतो आपण लांबीची मापं? तर याच्यापासून एक्सटेन्शन रेषा म्हणजे प्रोजेक्शन रेषा आपण काढलेल्या आहेत, आणि नंतर मग लांबीच्या दिशेला समांतर अशी ड्राइंगपासून काहीशा अंतरावरती, एकदम जवळही नाही एकदम दूर पण नाही, अशा काहीशा अंतरावरती आपण एक सरळ रेषा काढायची. जिथं ते एक्सटेन्शन आहे आणि जिथं ती सरळ रेषा छेदते तिथं आपण थोडासा हा भाग स्पष्ट करायचा ठळक,
आणि या ठिकाणी आपण या पद्धतीनं मापाचे बाण द्यायचे आहेत, आणि कुशीदार बाण त्या उभ्या एक्सटेन्शन लाईनला दर्शवणार आहे, त्या बाजूला जाणार आहे. आणि मग या रेषेच्या वरती मध्यभागावर आपण ते मेजरमेंट लिहायचं आहे, 15 अक्ष लेटरिंगच्या पद्धतीनेच काढायचं आहे. अंकसुद्धा म्हणजे सर्व अंकांची उंची एकसारखी आणि सर्वसाधारणतः मध्यभागी. अशा पद्धतीने ही तीन मापं लिहून झाल्यानंतर आपणास ही उंचीच्या दिशेने असणारी मापं जी ॲक्च्युली व्यास आहे, तर तो आपल्याला दोन पद्धतीने लिहिता येतो. त्यासाठी या मापाचं इकडे प्रोजेक्शन मी घेतो, सर्वप्रथम एक्सटेन्शन लाईन, आणि तिथं याला समांतर अशी उभी रेषा काढतो. आणि तेवढाच भाग मी ठळक करतो एक्सटेन्शन रेषेचा, जिथं ती उभी रेषा त्याला छेदते, आणि पुन्हा त्या ठिकाणी याच पद्धतीनं मापं लिहायचे आहेत आपणास. इथं माप आलेलं आहे 15, परंतु त्याच्या अलीकडे जो सिम्बॉल आहे तो फाय 15, याचा अर्थ याचा व्यास म्हणजे हा जे 15 आहे ते असं गोलाकार आहे दुसऱ्या बाजूने. या बाजूने आपणास आहेत दिसते, परंतु त्या दुसऱ्या बाजूने ते गोलाकार आहे म्हणून त्याला फाय म्हटलं आहे. फाय 15 याचा अर्थ व्यास 15. अगदीच किचकट काही वेळा ड्रॉइंग असेल की आपल्याला बाहेर माप देता येणं शक्य नाही, त्यावेळी आपण कदाचित काही वेळा असं आतमध्ये पण माप देऊ शकतो की इथं आपण माप देऊ ते याचा व्यास फाय 25. रेषेला समांतर असं अक्षर आहे उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला, फाय 25, आणि इथं पुन्हा आपण या बाजूला आपण माप देऊ शकतो. खरं तर त्याची आवश्यकता नाही आहे, पण प्रॅक्टिससाठी आपण हे देऊ. फाय 15